नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता 11वी महाराष्ट्र राज्यामध्ये प्रवेश सीईटी प्रवेश परीक्षेसाठी ॲप्लिकेशन फॉर्म आवेदनपत्र भरणे 20 जुलै 2021 पासूनच 11:30 पासून चालू झाले होते। काही काळ वेबसाईट अत्यंत सुरळीत चालल्यानंतर परत ज्याप्रमाणे इयत्ता 10वीचा ज्याप्रमाणे निकाल बघण्यासाठी वेबसाईट बंद पडली होती, त्याचप्रमाणे आपण जर परत आता http://cet.mh-ssc.ac.in या वेबसाईटवर गेलो, ती सर्च बॉक्समध्ये वेबसाईट टाकली तर आपला द साईट कांट बी रीच्ड cet.mh-ssc.ac.in रिफ्यूज्ड इन टू कनेक्ट असा मेसेज आपल्याला तिथं दिसत आहे। परंतु विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचं हे परिपत्रक आहे की सन 2021-22 इयत्ता 11वी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेबाबत सीईटी ऑनलाईन आवेदनपत्रे सादर करण्याची सुविधा तांत्रिक कारणासाठी बंद ठेवल्याबाबत असं त्यांनी एक प्रकटन केलं आहे। यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की सन 21-22 इयत्ता 11वी प्रवेशासंदर्भात सामायिक प्रवेश परीक्षेचे आयोजन मंडळामार्फत शनिवार दिनांक 21 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत करण्यात आलेले आहे। म्हणजे 21 ऑगस्टला एक्झाम ही होणार हे नक्की आहे, परंतु या परीक्षेसाठी राज्य मंडळ अथवा अन्य मंडळाच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10वी परीक्षेमध्ये उत्तीर्ण प्रविष्ट झालेल्या इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या http://cet.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावरून आवेदनपत्र भरण्याची सुविधा मंडळामार्फत दिनांक 20/7/2021 रोजी सकाळी 11:30 पासून दिनांक 26/7/2021 अखेर उपलब्ध करून देण्यात आली होती। तांत्रिक कारणास्तव सदर संकेतस्थळ तूर्त बंद ठेवण्यात आले आहे। सदर सुविधा पूर्ववत सुरू झाल्यानंतर संबंधितांना अवगत करण्यात येईल, तसेच सदर परीक्षेचे आवेदनपत्रे भरण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ किंवा कालावधी देण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी असं पत्र महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने काढले। त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, काही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे। जरी वेबसाईट उशिरा सुरू झाली किंवा एखाद्या वेळेस फॉर्म ऑफलाईनसुद्धा ते भरून घेऊ शकतात, त्यासाठी तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच महाराष्ट्र शासन काहीतरी यावर निर्णय लवकरात लवकर घेईल यात शंकाच नाही।